परभणी जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर आरोग्य विभागाने कारवाई सुरू केली आहे. आज डॉक्टर गणेश देशमुख यांच्या दवाखान्यात आरोग्य विभागासह अन्य विभागांच्या पथकांकडून तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टर कार्यरत असून त्यांच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा असे निर्देश दिले. त्यानुसार आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, अन्न व औषधी विभाग त्याचबरोबर महसूल विभागातील पथकाने आज शहरातील काही ठिकाणी चौकशी केली असून त्यात डॉक्टर गणेश देशमुख यांच्या दवाखान्यात तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडील पदवीही महाराष्ट्राबाहेरील असल्याने त्यादृष्टीने चौकशी करण्यात येत असून त्यांच्याकडून देण्यात येत असलेल्या औषधांचे नमुनेही अन्न व औषधी प्रशासनाने घेतले आहेत. जेव्हा याचा अहवाल येईल तेव्हा ती कारवाई केली जाईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एस पी देशमुख यांनी दिली आहे. परभणी तालुक्याअंतर्गत कारेगाव येथे गेल्या 10 वर्षापासून अल्टरनेटिव्ह मेडिसिन या पदवीतेखाली डॉक्टर देशमुख गोपाळ गणेश देशमुख नावाचे ग्रस्त प्रॅक्टिस करतात आणि बऱ्याच आजारावर ते त्यांच्याकडे असलेले होम म्हणजे जडीबुटी टाईप वनस्पती टाईप असे मेडिसिन देऊन लोकांना देऊन त्याचे काही चार्जेस घेतात या संदर्भामध्ये आपल्याकडे तक्रारी प्राप्त होते. त्या अनुषंगाने आज SDM साहेबाच्या दूरध्वनी संदेशानुसार जिल्ह्यात तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी BDO मॅडम श्रीमती काळे तसेच आमचे फूड अँड ड्रगचे आणि पोलीस आणि तलाठी प्रॉपर आम्ही तिथे जाऊन आज त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे ते कुठल्या डिग्री अंतर्गत कुठल्या रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे डिग्री कुठली आहे ते काय प्रॅक्टिस करतात कुठले मेडिसिन देतात आणि ते जे प्रिस्क्रिप्शन देतात त्याचं प्रिस्क्रिप्शन आम्ही फूड अँड ड्रगच्या आमच्या अधिकाऱ्यांनी ते सील करून पंचनामा करून ते टेस्टिंगला पाठवलं आहे. याच्यापुढे जे त्याचे जे रिपोर्ट्स अहवाल येतील त्या अनुषंगाने आम्ही आमचा अहवाल शासनास देऊ आणि योग्य ती कारवाई करण्याकरता आम्ही आमचा अहवाल शासनाकडे देऊ पुढील कारवाई. सचिन शेंडे, परभणी लाईव्ह.com.